नमस्कार मित्रांनो, अभिजित मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। रागाला मराठी भाषेत पर्यायी शब्द खूप आहेत। संताप, क्रोध, कोप, रोष, आकंड तांडव, प्रकोप हे आणि असे अनेक शब्द म्हणी किंवा वाक्यप्रचार तुम्हाला आठवतील। राग व्यक्त करणारे इतके शब्द आपल्या भाषेत आहेत, यावरून ही भावना आपल्या आयुष्याचा किती अविभाज्य भाग आहे हे आपल्या लक्षात येईल। खरं तर राग ही भावना काही चुकीची किंवा वाईट नाही आहे। तशी कुठलीच भावना वाईट नसते। आपण माणूस म्हणून जगत असताना काही गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या नाहीत, योग्य प्रकारे झाल्या नाहीत, तर राग येणं हे खूप स्वाभाविक गोष्ट आहे। पण जर रागाचा अतिरेक झाला तर मात्र त्याचे असंख्य मानसिक आणि शारीरिक दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात। समोरची व्यक्ती आपल्या मनासारखी वागली नाही, एखाद्या व्यक्तीने आपल्या मार्गात अडथळे निर्माण केले, आजूबाजूची परिस्थिती आपल्याला हवी तशी नसेल, किंवा आपल्यावर अन्याय झाला आहे, किंवा तसे वाटले जरी, अशा वेगवेगळ्या कारणामुळे आपला राग येऊ शकतो। पण बऱ्याचदा आपल्याला असंही लक्षात येतं की आपण खूप क्षुल्लक कारणावरनं चिडतोय। उदाहरणार्थ, रस्त्यात कुणाचा तरी धक्का लागला तर आपल्याला सहज राग येतो। जेवणात मीठ कमी जास्त झालं तर आपण वैतागतो। कुणीतरी आपल्याला सहज कुठे जातोयस किंवा काय करतोयस असा प्रश्न विचारला तरी आपण त्याला सरळ उत्तर देतो की आता काय करायचं नाही हे पण तुम्हीच ठरवायचं का, असं म्हणून आपण आकांड तांडव करतो। किंवा ऑफिसमध्ये कुणी छोटीशी चूक केली तरी आपण त्या व्यक्तीवर तुटून पडतो। या सगळ्या घटना अप्रिय आणि नकोशा नक्कीच असतात, पण त्यामुळे आपल्याला एवढा राग यायची काही गरज असते का? जेव्हा असं व्हायला लागतं तेव्हा समजावं की ही धोक्याची घंटा आहे। क्षुल्लक गोष्टीवरून जेव्हा आपण चिडचिड करायला लागतो तेव्हा खरं तर त्याच्यामागे काहीतरी वेगळं आणि मोठं कारण असतं। कुठली तरी गोष्ट किंवा परिस्थिती आपल्याला खटकत असते किंवा त्याचा आपल्याला त्रास होत असतो, आणि अशा वेळी या छोट्या घटना घडल्या की आपण राईचा पर्वत करतो। म्हणजे ऑफिसातल्या कामाचा आपल्याला ताण आलेला असतो, आपलं कामात लक्ष लागत नसतं, आणि अशा वेळी सहकार्याने एखादी चुकीची घटना केली किंवा एखादी चूक केली की आपण त्याच्यावर पुरेपूर तोंडसुख घेतो। ही चूक कदाचित त्याने इतर वेळेस केली असती तर आपण त्याला बोललो असतो, ठीक आहे रे बाबा, अशा घटना होत असतात, काय नाही होत त्याला। पण आपण आधीच अस्वस्थ असतो त्यामुळे आपली सहनशक्ती मुळातच कमी झालेली असते। त्याबरोबरच हे जे चालले ते भयंकर चालले आणि आता मी काहीही सहन करू शकत नाही असं कुठेतरी आपण आपल्या मनाशी पक्क केलेलं असतं। अशावेळी आपण छोट्याशा गोष्टीवरून सुद्धा चिडतो आणि काही विचार न करता लगेच तो राग व्यक्त करून टाकतो। सध्याच्या काळात आपल्यापैकी बऱ्याच जणांचं असं झालंय, आसपासची परिस्थिती, आपल्या स्वातंत्र्यावर आलेली बंधनं, आर्थिक परिस्थितीचा ताण या सगळ्यामुळे आपण आधीच त्रासलेलो आहोत। अशा परिस्थितीत एखादी छोटीशी सुद्धा गोष्ट आपल्याला पारा चढवायला पुरेशी ठरते। काही व्यक्तींना मात्र अशी सवयच लागलेली असते की आपल्या जरा मनाविरुद्ध झालं की चिडचिड करायची। त्यांनी जणू हा समज करून घेतलेला असतो की मला हव्या तशा गोष्टी घडल्या नाहीत तर ते भयंकर आहे आणि मी ते सहन करू शकत नाही। काही अंशी या त्यांच्या समजुतीला बऱ्याचदा कुटुंबियांनी सुद्धा खतपाणी घातलेलं असतं। त्याला किंवा तिला चालत नाही असं म्हणून ते सतत अशा व्यक्तीचा मूड सांभाळायचा प्रयत्न करत राहतात आणि त्यामुळे या सवयीला पोषक वातावरण निर्माण होत असतं। अशा व्यक्ती त्यांच्या जवळच्या माणसांच्या वर्तुळातून बाहेर पडल्या की त्यांना फार जड जातं, कारण सगळीकडे काही त्यांचे शब्द झेलायला माणसं तयार नसतात। कधी कधी क्षुल्लक गोष्टीवरून चिडणाऱ्या व्यक्तीला आपण यावर या प्रकारे चिडून व्यक्त होतोय हे लक्षातच येत नसतं। ती व्यक्ती त्या क्षणी चिडून मोकळी होते, अशा व्यक्तीचा राग जातो, पण पटकन समोरची व्यक्ती दुखावली जाते।
बऱ्याचदा जेव्हा आपण काही साध्या कारणावरनं चिडत असतो तेव्हा खरं तर कुठेतरी आपल्याला पण त्याची जाणीव होत असते. यावरून इतकं चिडायची खरंच गरज नव्हती आणि आपल्याला पण असा प्रश्न पडतो की इतक्या क्षुल्लक कारणावरून मला इतका राग कसा काय आला. फक्त हे सगळं वाटायच्या आधी आपण रागून चिडून मोकळे झालेलो असतो. पण काही हरकत नाही, तुम्हाला जेव्हा असं वाटतंय की तुम्हाला राग येतोय हे जरी समजले तरी तुम्ही यातून बाहेर पडू शकता. मग या क्षुल्लक गोष्टीवरून येणाऱ्या रागावर नियंत्रण कसं मिळवायचं? सगळ्यात आधी मी जसं सांगितलं त्याप्रमाणे मनस्थिती आधीच बिघडलेली असेल तर मुळात ती बिघडली आहे यामागचं कारण शोधून काढा आणि ती सावरण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्याचा राग इतक्या छोट्या छोट्या गोष्टीतून चुकीच्या पद्धतीने किंवा नको त्या लोकांवर निघणार नाही. अशा वेळी तुम्ही तुमच्या अगदी जवळच्या लोकांना तुमच्या मानसिक अवस्थेची कल्पनाही देऊन ठेवू शकता. जसं की तुम्ही त्यांना सांगू शकता की सध्या मी थोडं तणावाखाली आहे, त्यामुळे माझी नकळत चिडचिड होऊ शकते. मी त्यावर काम करतो आहे पण थोडे दिवस समजून घ्या. मात्र अशा वेळी खरोखरच स्वतःवर काम करणं गरजेचं आहे. समोरच्या व्यक्ती आपल्याला समजून घेतीलच असं गृहीत धरून चालणार नाही. राग कुठल्याही कारणावरून आलेला असला तरी रागाचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो आपला विचार थांबवतो आणि व्यक्त व्हायला भाग पाडतो. आपल्याला नेमकं हेच चक्र उलटं फिरवायचं आहे. राग आला की आधी स्वतःच्या रिमोटचं पॉज बटन दाबा. यामुळे असं होईल की मी उगाच चिडलो हे शहाणपण आपल्याला उशिरा सुचतं ते आधी सुचायची संधी मिळते. त्यामुळे व्यक्त होणे, थांबणे आणि विचार करणे ही नेहमीची प्रक्रिया बदलून आधी थांबून थोडा श्वास घेणे, मग विचार करणे आणि व्यक्त होणे अशी केली तर राग कमी व्हायला नक्कीच मदत होईल. याचबरोबर डायरी लिहिण्याचा सुद्धा खूप फायदा होऊ शकतो. जर आपल्याला कुठल्या विशिष्ट परिस्थितीमुळे राग येत असेल तर आपण नेमक्या कुठल्या कारणावरून कुठल्या वेळी कुठल्या व्यक्तीवर चिडतो हे समजायला डायरीचा उपयोग होऊ शकतो. शिवाय जर आपण अशा राग आलेल्या वेळा तेव्हा आपण कसे वागलो, समोरच्या व्यक्तीचा त्यावरून काय प्रतिक्रिया होती हे सगळं नमूद करून त्याची एक नोंदणी ठेवली तर आपल्याला एक आत्मपरीक्षणाची संधी मिळते. आणि असं सातत्याने लिहिल्याने आणि मागच्या नोंदी वाचल्याने आपल्याला आपल्या रागाची जाणीव व्हायला तसेच त्याबद्दल सतर्क राहायला मदत होते. हीच डायरी लिहिताना किंवा नुसत्या आपल्या मनात आपण आता मी जसा व्यक्त होतोय त्या व्यतिरिक्त काय प्रकारे व्यक्त होता येईल याचाही विचार केला गेला पाहिजे. राग कमी करायचा म्हणजे खटकणाऱ्या त्रास होणाऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं असं अजिबात नाही. पण आदळापट, आरडाओरडा, काही वेळा अगदी मारामारी न करता हा होणारा त्रास कसा व्यक्त करता येईल ते शोधलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे. आपली सहनशक्ती वाढवण्यासाठी किंवा व्यक्त होण्यासाठी थोडा वेळ घ्यायची सवय लागावी यासाठी ध्यानाचा म्हणजेच मेडिटेशनचाही खूप चांगला उपयोग होऊ शकतो. काही लोकांना राग आल्यावर बराच वेळ शांत होता येत नाही, अशा लोकांनासुद्धा स्वतःला शांत करण्यासाठी ध्यानाचा उपयोग होऊ शकतो. हा त्रास बराच काळ होत असेल किंवा आपण प्रयत्न करूनही अपेक्षित बदल घडत नसेल तर अशा वेळी मात्र तज्ज्ञांची मदत जरूर घ्यावी. सुरुवातीला क्षुल्लक गोष्टीवरून येणारा राग ही एक मोठी समस्या वाटत नसली तरी तो तसाच राहिला किंवा वाढत गेला तर आपल्याला आणि आपल्या आसपासच्या लोकांना त्रास होऊ शकतो. अलीकडेच गौतम बुद्धांचं एक वाक्य माझ्या वाचनात आलं, तुम्हाला तुमच्या रागासाठी नाही तर रागामुळे शिक्षा मिळते. मग तो राग क्षुल्लक कारणावरून आलेला असू दे किंवा एखाद्या मोठ्या आणि महत्त्वाच्या घटनेमुळे. आपण ठरवलं तर थोडी जाणीव आणि थोडे प्रयत्न याच्या जोरावर रागावर नियंत्रण नक्कीच मिळवू शकतो. त्यामुळे आपला राग आपल्या शिक्षेचं कारण होण्याआधी त्यावर काम करायला सुरुवात करूया. धन्यवाद मित्रांनो. हा लेख होता भक्ती अनुप यांचा
थिंक पॉझिटिव्ह राग का येतो या दिवाळी अंकातून। भक्ती अनुप या एक सायकोलॉजिस्ट आणि समुपदेशक ही आहेत। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।